नमस्कार कसे आहात तुम्ही मी माधुरी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ मोस्ट रिक्वेस्टेड आहे भरपूर कॉमेंट येत आहेत की टॉयलेट कसं साफ करायचं ते सांगा त्यामधील पिवळे दाग किंवा हार्ड वॉटरचे दाग खूप जास्त होतात पाण्याचे दाग तर एवढे जास्त असतात की ते सहजरित्या निघत नाहीत आणि टॉयलेट तुमचं अगदी असं झालं असेल किंवा त्याच्या टाईल्स काळ्या किंवा इतर दाग असतील पाण्याचे डाग असतील तर ते कसे काढायचे तेच आज आपण पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही जरूर शेअर करा आपण नेहमी टॉयलेट साफ करण्यासाठी हार्पिकचा सा वापर करतो हार्पिकने आपण टॉयलेट स्वच्छ करतो परंतु जर खूप जुने दाग असतील खूप स्ट्रॉंग दाग असतील तर ते सहज निघत नाहीत हार्पिकसोबत आपल्याला काही वस्तू वापराव्या लागतील त्या वस्तूने आपण हे दाग अगदी सहज कमीत कमी, कमी मेहनतीमध्ये काढू शकतो तर त्यासाठी इथे मी घेतलेली आहे एक प्लास्टिकची वाटी शक्यतो प्लास्टिकचीच वाटी वापरा हे मिश्रण तयार करण्यासाठी आणि इथे आपल्याला लागणार आहे एक चमचा वॉशिंग पावडर तुमच्या घरातील कोणतंही वॉशिंग पावडर तुम्ही इथे घेऊ शकतात आणि त्यानंतर इथे मी एक दे दोन सत्व ते दोन चमचे लिंबूसत्व घेत आहे हेही तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळतं अगदी स्वस्तामध्ये आणि खूप इफेक्टिव्ह आहे दाग काढण्यासाठी तर इथे मी साधारण दोन चमचे लिंबूसत्व घेत आहे याला सिट्रिक ॲसिडही म्हणतात आणि जर तुम्हाला हे लिंबूसत्व नसेल मिळत तर तुम्ही इथे लिंबाचा रस वापरा तर इथे मी दोन चमचे घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे हारपिक आणि साधारण इथे मी सात ते आठ चमचे हारपिक घेत आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान रिझल्ट मिळतो आपल्याला आणि यामध्ये आपल्याला जास्त मेहनतही करावी लागत नाही अगदी महिन्यातून तुम्ही एक वेळा जर या पद्धतीने तुमचं टॉयलेट साफ केलं किंवा टॉयलेटमधील टाईल्स साफ केल्या तर ते अगदी नेहमी नवीनसारखं चमकत राहील आणि तुम्ही मला कॉमेंट बॉक्समधून सांगू शकतात की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तो मी लवकरच घेऊन येण्याचा प्रयत्न करील आणि इथे पाहू शकतात हे मिश्रण खूप जास्त फ्लफी झालेलं आहे आणि आप आप हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये सिट्रिक ॲसिड असल्यामुळे हे मिश्रण अशा प्रकारे फेसाळलं जातं आणि पूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे मिश्रण वाढत चाललेलं आहे थोडं थोडं जर तुम्ही याला हलवत राहाल तर ते खाली जाऊन बसतं आणि त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा ग्लास पाणी आणि पूर्ण मिश्रण परत व्यवस्थित मिक्स करायचं आहे खूप परिणामकारक आहे या अगोदरही आपण बाथरूम टाईल्स किंवा किचन टाईल्स साफ केलेल्या आहेत आणि त्यांचा रिझल्टही आपल्याला खूप छान मिळालेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हिडिओची लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊन पाहू शकतात आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता हे मिश्रण पूर्णपणे तयार आहे तर याचा वापर कसा करायचा तेही आपण पाहणार आहोत त्या अगोदर आपल्याला ते घालायचे आहेत हँड ग्लोवज इथे तर आपण टॉयलेट साफ करत आहोत किंवा हार्पिकचाही वापर करत आहोत तर हार्पिकमध्ये केमिकल असतात आणि हाताला त्यामुळे इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे डायरेक्ट आपण हार्पिकचा वापर उघड्या हातांनी करू शकत नाही तर मेडिकलवरनं तुम्हाला अशा प्रकारचे हँड ग्लोवज अगदी सहज मिळतील आणि हे मिश्रण आता मी घेतलेलं आहे आता आपल्याला जिथे जिथे दाग आहेत त्यावरती हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे जास्त पातळ हे मिश्रण करू नका त्यामुळे काय होतं तर ते पूर्ण एका जागेवर राहत नाही आणि निघून जातं आणि दाग निघायला थोडंसं अवघड जातं त्यामुळे इथे तुम्ही पाहू शकतात अजून थोडं मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित जिथे जिथे दाग आहेत तिथे मी पसरवून घेत आहे हे मिश्रण आपण पाच मिनिट असंच ठेवून देणार आहोत पाच मिनटानंतर आपल्याला एका ब्रशच्या हेल्पने याला घासून घ्यायचं आहे अगदी तुम्ही हलक्या हलक्या हाताने जरी घासाल तरी हे दाग सहज निघतात आणि पाहू शकतात इथे मी याला व्यवस्थित घासून घेत आहे मिश्रण साधारण पाच ते दहा मिनिट ठेवून द्या कारण की त्यामुळेच हे दाग सहज निघतात आणि इथे पाहू शकतात किती जास्त एक काळसरपणा साचलेला आहे तो पण किती सहजरित्या निघत आहे याच प्रकारे तुम्ही तुमच्या बाथरूममधील किंवा टॉयलेटमधील टाईल्सही साफ करू शकतात यामुळे काय होतं तर त्यामध्ये जर पाण्याचे दाग असतील तर ते खूप सहज निघतात आणि पाहू शकतात आपण इथे स्वच्छ याला घासून घेत आहोत तर याचा कलर पूर्णपणे बदललेला आहे आणि स्वच्छ पाण्याने आपण याला आता धुवून घेणार आहोत आणि रिझल्टही तुमच्या समोर आहे अगोदर हे टॉयलेट किती जास्त घाणेरडं वाटत होतं आणि आता अगदी नवीनसारखं चमकत आहे नक्की घरी ट्राय करा या प्रकारे तुम्ही जर महिन्यातून एक वेळा दोन वेळा तुमचं टॉयलेट साफ केलं तर कधीही त्यावरती जास्त स्ट्राँग दाग होत नाहीत आणि ते दाग सहज निघून जातात तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समधून जरूर कळवा आणि अशाच उपयोगी व्हिडिओजसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज सगळ्यात अगोदर मिळतील आणि या पद्धतीने तुमचं टॉयलेट जरूर साफ करून पहा चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय